नमस्कार, मी पूर्वा आपल्या सगळ्यांचं 19वा पार्ला महोत्सवमध्ये पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते. आत्ता इथे जी स्पर्धा पार पडणार आहे, अर्थातच मेन फिटनेस फिजिक्स, तर ह्याविषयी आपल्याला अनेक माहिती, अनेक प्रश्न आहेत ते इथे कळणार आहेत. पण तत्पूर्वी ह्या सगळ्या स्पर्धेचे जे जज आहेत त्यांची मी ओळख करून देते. सर्वप्रथम आपल्याकडे आहेत मदन कडू सर, जे वेस्टर्न इंडियाचे व्हाईस प्रेसिडेंट आहेत आणि महाराष्ट्र बॉडी बिल्डिंगचे ही ते ॲग्रो कॅडेट डायरेक्टर आहेत. सर नमस्कार आणि आपलं पार्ला महोत्सवमध्ये खूप स्वागत. धन्यवाद. त्यानंतर आपल्याबरोबर आहेत अजय खानविलकर, जे वेस्टर्न इंडियाचे जनरल सेक्रेटरी आहेत. यानंतर आपल्याबरोबर आहेत ॲडव्होकेट विक्रम रोठे, जे महाराष्ट्र बिल्डिंग असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी आहेत आणि IBBFचे लीगल ॲडव्हायझरसुद्धा आहेत. त्यानंतर आपल्याबरोबर आहेत सुनील शेगडे सर, जे मुंबई उपनगरचे जनरल सेक्रेटरी आहेत. सर, खूप महत्त्वाच्या प्रश्नाकडे मी आता तुमच्याकडे येणार आहे. मुळामध्ये बॉडी बिल्डिंग आणि मेन फिटनेस फिजिक्स ह्याविषयी काय सांगाल? सर्वप्रथम आपल्या सर्वांना म्हणजे महत्त्वाचं, संघटनेतर्फे मी एक गोष्ट नक्की सांगेल. श्री ॲडव्होकेट पदा गाळवणी साहेब आणि ज्योती गाळवणी साहेब या मॅडम, या दोघांनी ही स्पर्धा दरवर्षी घेतात आणि संघटनेतल्या सर्व मुलांची याच्यामुळे खूप मदत होते, आर्थिक मदत होते, त्यांना चांगलं एक्सपोजर मिळतं, त्याबद्दल मनपूर्वक संघटनेतर्फे त्यांचे धन्यवाद. बॉडी बिल्डिंग आणि मेन्स फिटनेस फिजिक याच्यातला महत्त्वाचा फरक असा आहे की बॉडी बिल्डिंगला एक मेजर मोठा मसल लागतो, पण ते प्रत्येक जनरल खेळाडूला जमत नाही. तर त्यांच्यासाठी म्हणून लीन आणि ॲथलेटिक फिजिक असणारीसाठी म्हणून ही वेगळी कॅटेगरी आम्ही निर्माण केली. या कॅटेगरीमध्ये मेन आणि विमेन दोन्हींचं पार्टिसिपेशन असतं. याच्यात सब कॅटेगरीज 3 आहेत, पण तेवढ्या कॅटेगरीजसाठी आपल्या भारतामध्ये मुलं असून पण आम्ही अजूनपर्यंत सब कॅटेगरायझेशन केलेलं नाही आहे. पण यावर्षीपासून जसा आता यावेळेला पार्ला महोत्सवमध्ये ही पर्टिक्युलर संधी उपलब्ध करून दिली या मुलांसाठी, तर त्याच पद्धतीने आम्ही प्रत्येक कॉम्पिटिशनमध्ये वेगळी फिटनेस फिजिकची स्पर्धा घेणार आहोत. महत्त्वाचा फरक याच्यात एवढाच आहे की बॉडी बिल्डरचा मसल खूप मोठा असतो, पण जसं तुम्ही शाहिद कपूरला पाहिलं किंवा त्याच्यानंतर जॉन इब्राहिमला पाहिलं, हे जे सर्व स्टार्स आहेत या स्टार्सचा मसल लीन आहे, तो एका बॉडी बिल्डरचा एवढा मोठा नाही आहे. आणि त्यातल्या त्यात मोठा फरक म्हणजे ॲजिलिटी, फ्लेक्सिबिलिटी, या दोन गोष्टींवरती आम्ही जास्तीत जास्त लक्ष देतो. बॉडी बिल्डर जेव्हा स्टेजवरती येतो त्याच्या चेहऱ्यावरती ग्रेस असो किंवा नसो, पण आम्हाला फक्त त्याच्या शरीरयष्टीकडे पाहून आम्ही त्याला नंबर्स देतो. पण या पर्टिक्युलर कॅटेगरीमध्ये जेव्हा आम्ही जजिंग करतो तेव्हा तो ॲथलीट जो आहे त्याच्या चेहऱ्यावरती ग्रेस कसा आहे, त्याचा स्टेज प्रेझेन्स कसा आहे, या सर्व गोष्टी पाहतो आणि त्या पद्धतीने त्याचं जजिंग असतं.